सोळा आमदारांच्या अपात्रते संदर्भातला निर्णय कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आणि इकडे महाराष्ट्रात राजकारणाचे ढोल वाजू लागले ठाकरेगट या मुद्द्यावरून आक्रमक झालाय या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठं वक्तव्य केलंय विनाकारण विलंब नाही आणि अकारण घाईही करणार नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले त्याचसोबत आमदार अपात्रतेसंदर्भात कोणतीही कार्यमर्यादा किंवा अल्टिमेटम मान्य नसल्याचे संकेत देखील राहुल नार्वेकर यांनी दिलेले आहेत घाई करणार ना उशीर करणार असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं विविध मुद्द्यांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणतात जाणून घेऊया विधानसभा अध्यक्ष म्हणून मी ह्या याचिका ठरवण्यात कोणताही विलंब किंवा वेळ उशीर कारणास्तव कारणाशिवाय उशीर लावणार नाही असं सांगत असताना लवकरात लवकर आपण ह्या याचिकांवरती निर्णय घेऊ परंतु लवकरात लवकर निर्णय घेत असताना कुठच्याही प्रकारची घाई ही आपण करणार नाही बघा रिझनेबल टाईम म्हणजे ही, कर, ही।, ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तो रिजनेबल टाईम असेल आता राजकीय पक्ष नेमकं कोण आहे हे ठरवण्यासाठी इलेक्शन कमिशनला तीन सहा महिने लागलेच हा पिटिशनचा निर्णय द्यायला पण कोर्टाला दहा महिने लागलेत आपण त्यावेळेला असं म्हणालो नाहीत की घाई करून निर्णय द्या दोन महिन्यात त्यामुळे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की हा निर्णय मी लवकरात लवकर घेईन राजकीय पक्ष नेमकं कोण आहे हे ठरवण्यासाठी इलेक्शन कमिशनला तीन सहा महिने लागलेत हा पिटिशनचा निर्णय द्यायला पण कोर्टाला दहा महिने लागलेत आपण त्यावेळेला असं म्हणालो नाहीत की घाई करून निर्णय द्या दोन महिन्यात त्यामुळे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की हा निर्णय मी लवकरात लवकर घेईन परंतु हा निर्णय घेताना संविधानात दिलेल्या प्रत्येक तरतुदी त्याचप्रमाणे डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन रूल्स यात दिलेल्या सगळ्या प्रोव्हिजन्स आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स या सगळ्यांचा वापर करून विचार करून ह्यांच्या आधारावरतीच आपण पुढचा निर्णय घेऊ दोन हजार बावीस जून जुलैमध्ये राजकीय पक्ष हा कोणता गट रिप्रेझेंट करत होता राजकीय पक्ष हा नेमका कोणता गट होता या संदर्भातला सर्वप्रथम निर्णय घेण्यास सांगितलेला आहे आणि राजकीय गट कोणता आहे हे निश्चित केल्यानंतर त्या राजकीय गटाची भूमिका काय होती त्यांची इच्छा काय होती प्रतोद कोणी व्हावं गटनेता कोणी व्हावं या संदर्भातला आपण जो निर्णय आहे त्याला रेकग्नेशन देऊ कोर्टाने आपल्या निर्णयात असं आहे की भरत गोगावलेंची निवड जी ज्याला आपण मान्यता दिलेली ती निवड ही राजकीय पक्षांनी केलेली निवड आहे का ह्या संदर्भातली खातरजमा केली नसल्यामुळे ती निवड इन्लिगल किंवा नियमबाह्य आपलं कायदाबाह्य आहे असं कोर्टाने ठरवलेलं आहे परंतु जर का आपण पूर्ण इन्क्वायरी करून ह्या निकषावरती आलो की राजकीय पक्ष यांची निवड भरत गोगावलेच होती तर मग भरत गोगावलेना परत रिइन्स्टेट करण्यापासून कोर्टाने आपल्यावर कुठचंही बंधन टाकलेलं नाहीये दरम्यान राहुल नार्वेकरांनी जरी ना घाई ना उशीर असा पवित्रा घेतलेला असला तरी संजय राऊत यांनी मात्र त्यांच्यावर टीकेचे बाण सोडणं थांबवलं नाहीये न्यायाला विलंब करणं हा देशद्रोह आहे असा घणाघात संजय राऊतांनी केलाय तर राऊतांनी डाकलेल्या या टीकास्त्राला राहुल नार्वेकरांनी लगोलग उत्तरही दिलंय घटनेची पायमल्ली करणाऱ्या वक्तव्यांना काळी मात्र किंमत देत नाही असं नार्वेकरांनी मग राऊतांना सुनावलं पाहूया की हा निर्णय आपण लवकरात लवकर घेऊ परंतु ह्याच्यात कोणत्याही प्रकारची घाई आपण करणार नाही कारण आपल्याला माहिती आहे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड त्यामुळे आपण हरी पण करणार नाही आणि डिले पण करणार नाही जेणेकरून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होऊ नये ह्याची आपण संपूर्ण काळजी घेऊ न्याय नाकारणं यापेक्षा न्यायाला विलंब करणं हे घटनाविरोधी आहे न्यायाला विलंब करणं जाणून बुजून विलंब करणं ज्याच्या हातामध्ये न्यायाचा तराजू आहे आणि जो भारतीय घटनेला स्मरून शपथ घेतो त्याने भारतीय घटनाशी केलेली गद्दारी हा देशद्रोह असतो संविधानाच्या विरुद्ध असणाऱ्या अशा वक्तव्याकडे मी लक्षही देत नाही आणि काडी मात्र किंमतही देत नाही त्यामुळे ज्या लोकांना असं वाटत असेल की अध्यक्षांवर वैयक्तिक टीका करून अथवा अध्यक्षांना धमकी देऊन आपण त्यांच्यावर दबाव टाकू शकू तर त्या लोकांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की हा त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा गैरसमज असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट